धारगळे आयुष हॉस्पिटल, जुवारी पुलाची एक साइड, मोपा विमानतळ अशा प्रकल्पाचे उक्तावण डिसेंबरात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हस्तुकी जातले. अजून तारीख निश्चित जावंक ना म्हण केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नायक उलयले. गोंयांत जावपी सगळ्या गुन्यांवा फाटल्यान घुवळे वखदां हें मुखेल कारण आसा आनी ते खातीर पर्यटन मळाचेर चलिल्ल्या बेकायदेशीर गजाली आड कडक पावलां उखलपा संबंदी हांव गोंय सरकार आनी पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांकां तेंको दिता म्हूण ते मुखार उलयले. पीएमची डेटीची वाट पळयता, कारण एअरपोर्ट ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा त्याचबरोबर कदाचित पुलाचो एक भाग, जुवारी पुलाचो एक भाग ऑलरेडी तयार झालो असा. ज्यो ज्यो काही गोष्टी एकच पडून पीएमच्या हस्ते त्याचे उद्घाटन करप असं त्याच्या फाटलो हेतू असा, आणि तो डिसेंबरच्या माध्यमातून जातो असे मला दिसतं. थंय जवळजवळ 150 खाटींची सोय केली असा आयुर्वेदाचे. तातूंत रिसर्च सेंटर असा, कॉलेज आणि पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज दोन्ही कॉलेजी थंय सुरू जातल्यो. आणि खूप म्हणजे सह्याद्रीच्या हातून ज्या काही वखदा जे मेडिसिनल प्लांट असतात ताचे संवर्धन, ताचे रिसर्च, त्याचबरोबर आमच्याकडे समुद्र असा, समुद्री हातून जे वनस्पती जे असतात ताचे रिसर्च आणि ताची हे करपाक हे काम थंय मेन हातून सुरू जातले. त्याचबरोबर आम्ही ताची जी सेकंड फेज असा ती योगा आणि नॅचरोपथी असं एक भाग आहे, तो सेकंड फेज आम्ही नंतर घेतले. ऑलरेडी त्याचं हे फाटी अप्रुव्हल तसं झालं असलं फाटी. आणि ह्या तातूंच्या वेगवेगळ्या पद्धतीन पर्यटक जे असले त्या पर्यटनात योगा, नॅचरोपथी आणि आयुर्वेदाचे आकर्षण असा. आणि त्याच पद्धतीन सगळी तयारी तशी त्या प्रोजेक्टात झाली असा. ह्या गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन ही आलीच पाहिजे. त्यामुळे या गोष्टीसाठी गोवा सरकारला आमचा पाठिंबा आहे, कारण अशा बरोबर एक काहीतरी वेगळं काही करणार पण पुरं गोव्याचं नाव आणि सगळं नाव बदनाम करणारा एक असेल, 99 लोक शांत असेल, पण अशा लोकांना अशा काहीतरी गोष्टी जी सजग झाली पाहिजे आणि हा कायदा कडक झाला पाहिजे. झालाच पाहिजे त्याचा विचार आम्ही निश्चितपणे करू. ज्या पद्धतीने गोव्याने केलाय त्याच पद्धतीनं हा सगळीकडे झाला पाहिजे. ह्या ज्या काही मधल्या गोष्टी चालतात टुरिस्टना सतावण्याच्या, काहीतरी वाईट गोष्टी घडतात आणि देशाचं नाव बदनाम होतं. कोणतरी बाहेरून येतो, इथं काही गोव्यात घटना मागेही घडल्या होत्या, हे बाहेरच्या गोव्याचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. हे बाहेरचे म्हणजे फॉरेनर्स येऊन त्यांनी आपसामध्ये भांडण करून कधी खून पण झाला होता हे आपण ऐकलं. आणि त्याच्यामुळे ह्यांच्यामुळे आणि या सगळ्या गोष्टी मला वाटतं सगळ्यांना माहित आहे. एक वेगळी गोष्ट आहे की ड्रग्जचा जो प्रसार चालू आहे त्याचं ते हे मूळ कारण आहे असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कप करण्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत. केंद्र सरकारही त्याच्यात निश्चितपणे सहकार्य त्यांना करेल. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रणय शिरगांवकर, पणजी.